कोकोली प्रतिभा बायोटेक द्वारा निर्मित एक विशिष्ट अंतरराष्ट्रीय उर्वरक है जिसका आधार पी है और जिसे घोंग से निकालकर बनाया जाता है कोकोली एक शक्तिशाली उर्वरक है जो न केवल भूमि के पीएच स्तर को स्थिर करता है बल्कि यह कार्बन प्रतिशत में वृद्धि करता और इसमें नाइट्रोजन पोटेशियम तथा सभी प्रकार के सूक्ष्म पोषक तत्व भी शामिल है जो के लिए लाभदायक होते हैं प्रतिभा बायोटेक किसानों का मार्गदर्शक और साथी नमस्कार मी गणेश थोरात प्रतिभा बायोटेक प्राइवेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीकडून अन्नपूर्णा ॲग्री स्पेस या यूट्यूब चॅनलच्या मार्फत आम्ही सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेडा तालुक्यामध्ये या ठिकाणी कडाकाबोर या, या पिकामध्ये शेतकऱ्याचा फीडबॅक व्हिडिओ घेण्यासाठी आम्ही इथं आलेला आहे तर या ठिकाणी ह्या बोरीसाठी आमचे सोलापूर जिल्ह्याचे सेल्स ऑफिसर प्रवीण मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या प्लॉटला आपण प्रथि बायोटेकच्या मार्फत हे प्लॉट डेव्हलप केलेलं आहे तर या ठिकाणी शेतकऱ्याकडून जाणून घेऊ की त्यांनी कोणती कोणती उत्पादने वापरली त्यांचा काय अनुभव आहे तर ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊ आपण या ठिकाणी नमस्कार साहेब आपलं नाव सांगा प्रकाश दादा मासा तर तुमचं गाव गोनवाडी तालुका मंगळवेडा मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर एकोणनऊ तेवीस तर तुम्ही रायबोरची शेती किती वर्षापासून करताय कडाकाबोरची पंधरा वर्ष झाली तर पंधरा वर्षापासून तुम्ही राय कडाकाबोरची शेती करताय तर तुम्ही प्रतिभा बायोटेकचे उत्पादन कधीपासून याला वापरायला लागला दोन वर्षापाटी मग चालू केली दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी तुम्ही जे वापरायला लागला त्याच्या दुगर आणि प्रतिभा प्रतिभाबायोटिकचे उत्पादन वापरल्यानंतर तुम्हाला कोणते कोणते बदल जाणवले रिझल्ट जास्त वाटतोय औषध सोडले कोकोले झोका पोडमे वंडर नाना पूर्ण हे प्रोडक्ट तुम्ही जमिनीतून आणि ठेबकवाटी वापरलेले आहे तसंच तुम्ही बुरशीसाठी कोणते औषध वापरलेलं आहे टिपटॉप आणि आळीसाठी कोणते कोणते प्रोडक्ट प्रतिबायोटिकची वापरलेले आहे रुजी ओके okay. जेनेक्स जेनेक्स एक वापरलेला आहे बेट बेट एक वापरलेला आहे तर आपण हे कडाका बाग बोर लावायची आपली सुच कसं सुचला आणि तुम्ही कशी लावली ही वडिलांनी लावली होती हां हां किती साली लावली होती वीस वर्षापाठी मग लावली वीस वर्षापूर्वीची ही बाग आहे तर वीस वर्षापूर्वी वडिलांनी ही बोर लावली तुमच्या हो त्याच्यानंतर तुम्ही किती वर्ष झाले ही बोरीची बाग बघताय दोन वर्ष झाली दोन वर्ष झालं बघताय तर जसं तुम्ही बाग बघायला लागला तसं तुम्ही प्रति बायोटेकची उत्पादन वापरायला तुम्हाला कस कसं कळलं की प्रति बायोटेकचे उत्पादन वापरण्याशी मोरी साहेब गाठ पडले आम्हाला हा त्यांच्या संदर्भात हे झालं मोरी साहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन केल्यानंतर तुम्ही चालू केलं तर बोरीची बाग तुम्ही बेस डोसला अन्नपूर्णा मी किती किती वापरले प्रतिएक शंभर किलो अन्नपूर्ण वापरलं हां पुडमे वीस किलो हां कोकोले पन्नास किलो वापरलं हां हां आणि झुका दहा किलो दहा किलो असं बेसळ डोस दिले तुम्ही दिलेला आहे तसेच आता तुम्ही ही बोर किती दिवसापूर्वी चालू झालेली आहे तुमची तीन महिने झाले चालू होऊन तीन महिन्यापासून ही बोरची बाग चालू आहे तसेच तुम्हाला एका एक झाडाला पर प्लँटला किती किलो माल निघला आणि अजून किती निघायची अपेक्षा आहे एका झाडाला दीडशे किलो माल निघला तर अजून किती निघू शकतो असं तुमचा पन्नास किलो माल निघेल एका झाडाला म्हणजे पर प्लॅन्ट दोनशे किलो माल निघतोय एक एकरामध्ये सव्वा दोनशे झाड तुमचे लागवड केलेली आहे तुम्ही लागवड तुमची पंधरा बाय पंधरावरती ना पंधरा बाय पंधरावरती आहे ओके तर तुम्ही आळीसाठी डुझी ही वापरलेलं आहे हो आळीसाठी डुजे वापरले जेनेक्स जेनेक्स मायक्रोड्रन वापरलेला आहे इतर मायक्रोड्रन आणि जेनेक्स वापरल्यानंतर काय तुम्हाला बदल जाणवला चमक जास्त वाढली चमक जास्त वाढली साईज मध्ये काय बदल जाणवला साईज मध्ये आवरी चांगलं पड लागलं ओके okay. तर आपण याला सेटिंग साठी कोणती फवारणी घेतली ब्राशिका कोकुलिन ब्राशिका घेतली कोकुलिन ब्राशिकाची फवारणी घेतलेली आहे बेट घेतले बेट एक घेतलेला आहे फवारणी बेट किती घेतलेला आहे शंभर मिलीत घेतलं शंभर मिली दोनशे मिली प्रमाण घेतलेला आहे तर आपण इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता की तुम्ही जे प्रति उत्पादन वापरले त्याच्याबद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता आमचा ऑरिज वाढलेला आहे hmm. आणि त्यांना मी सांगतो आम्ही ही औषधं वापरा म्हणून प्रत्येक बायोटिकची ओके okay. तुम्ही या फळाला सेटिंग साठी आणि साईज साठी वजनासाठी काय काय वापरलं कोकुली ही मारल्यामुळे ह्यांना साईज वाढली झोका कोकली आली त्यांना मालाला जास्त हु. तर तुम्ही या प्लॉटला सेटिंग साठी कोकुली झुका वापरलं वा, कोकोली झुका वापरल्यानंतर आणि वापरायच्या अगोदर साईजला आणि वजनात किती बदल झाला फरक पडला वजनात वजन जास्त वाढलं साईज मोठी झाली मालाची तसंच तुम्ही आळीसाठी तुम्हाला आळीचा त्रास होतो त्यावेळेस काय काय वापरलं डोजी वापरले आळीसाठी डोजी मारल्यामुळे आळीचं प्रमाण कमी झालं हम्म सुपर कॉमाचा सुद्धा तुम्ही वापर केला आणि या ठिकाणी तर तुम्हाला पूर्वी ना आता फळाच्या जा साईज आणि सेटिंगमध्ये आणि काळोखीत कित किती बदल झाला होते फार फार बदल जाण्याला दिसतो ह्या बागमध्ये आम्हाला बायोटेकचे प्रोडक्ट वापरल्यामुळे आम्ही माल आता सगळाच चांगला आहे तरी इतर शेतकऱ्यांच्या माहितीसाठी तुम्ही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगावा नमस्कार माझा नंबर नव्वद पंच्याहत्तर एकोणनव्वद तेव्हेवीस गाव दादा तातो मासा तालुका मंगळा जिल्हा सोलापूर ही सर्व खाते उपलब्ध करून दिल्याबद्दल राजशेखर कर रेड्डी साहेबांचे खूप खूप धन्यवाद